पंढरपूरमध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य विभागाकडून महाआरोग्य शिबिर राबवलं जात आहे. त्यात तपासणी करणाऱ्या वारकऱ्यांना खास बुंदीचा लाडू दिला जाणार आहे. यासाठी जवळपास 5 लाख बुंदीचे लाडू पंढरपूरमध्ये तयार झाले आहेत. ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवले त्यांचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी. महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आणि मंत्री तानाजीराव सावंत यांच्या पुढाकारातून पंढरपूरमध्ये 3 दिवस महाआरोग्य शिबिर भरवलं जाणार आहे आणि या शिबिरामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची तपासणी होणार आहे. सोबतच या आलेल्या वारकऱ्यांना लाडू देण्याचं काम त्या काळामध्ये होणार आहे. त्यासाठी आता बघतोय या ठिकाणी आपण लाडू तयार करण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. अंदाजे 5 लाख बुंदीचे लाडू तयार करण्याची ही काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अत्यंत चवदार रुचकर असा हा बुंदीचा लाडू आहे. यामध्ये मनुक्यांचा सुद्धा समावेश लाडू तयार करताना केलेला आहे. रोज जवळपास 150 ते 200 महिला कामगार यासाठी या ठिकाणी काम करत आहेत आणि यातून या 5 लाख लाडूंची तयारी निर्मितीत होणार आहे. हे 5 लाख लाडू ज्यावेळी वारकरी आरोग्य तपासणीसाठी या शिबिरामध्ये येईल त्यावेळी या शिबिरामध्ये तपासणी झाल्यानंतर त्या वारकऱ्याला त्या ठिकाणी लाडू दिला जाईल, पोहे दिला जाईल, चहा दिला जाईल. तसेच एकादशीच्या दिवशी शाबूची खिचडी सुद्धा या वारकऱ्यांना दिली जाणार आहे. आणि आरोग्य विभाग आणि मंत्री तानाजीराव सावंत यांच्या पुढाकारातून अत्यंत मोठं नियोजन या वारीच्या काळामध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर. विकासाचा ध्यास म्हणजे